मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण धर्तीवर मिळण्याची शक्यता, मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. आज होणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणावर सकारात्मक निर्णय येईल अशी आशा. पाहूया लक्ष्मण हाके यांचं नेमकं स्पष्टीकरण काय. खऱ्या अर्थानं घटनात्मक हे ओबीसीचं आरक्षण आहे. 243D6 243T6 अन्वये मंडल आयोगाने 52% ओबीसींची लोकसंख्या गृहीत धरून 27% रिझर्वेशन हे ओबीसींना पंचायत राजमध्ये दिलेलं आहे आणि हे 27% आरक्षण बांटिया कमिटीच्या कमी कालावधीमधल्या सॅम्पल सर्व्हेच्या आधारे एक सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे आरक्षण ओबीसींना मिळण्यामध्ये अडचण वाटत नाही. आज खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्ट जर इम्पेरिकल डेटावरती किंवा ट्रिपल टेस्टवरती जर स्टिकअप राहिलं तर थोडीफार अडचणी होऊ शकते. आज निकाल यायला खरं तर हरकत नाही आहे, कारण इलेक्शन खूप तोंडावरती येऊन थांबलेले आहेत. त्यामुळं सुप्रीम कोर्ट आज सकारात्मक मध्य प्रदेशच्या धर्तीवरती पंचायत राज ओबीसी रिझर्वेशन संदर्भात निर्णय देऊ शकतो. धुळे येथील कापडणे गावात अज्ञात चोरांनी एटीएम फोडलं. विशेषतः एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी चक्क गॅस कटरचा वापर केला. हे एटीएम इंडिकेश कंपनीचं होतं.